देवेंद्र फडणवीस जी पोटनिवडणूक होती पंढरपूरची त्यावेळेस म्हटले होते की मी 106 जणांचा घेऊन सरकार स्थापन करेन. आज देखील पंढरपूरला गेले होते, ते म्हटले की 106 जण नाही. मला वाटतं आता महत्वाची गोष्ट म्हणजे उद्योग आणि कृषी ह्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. त्यांनी या राज्य सरकारने घटना बाहेर जरी असलं तरी द्यावं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.